सेवन स्टार फुटबॉल अकॅडमी रेंजर्सच्या माध्यमातून चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा तेरा पंधरा अठरा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटात आयोजित करण्यात आली असून यंदाचे हे या स्पर्धेचे पहिले वर्ष आहे ही स्पर्धा खांदा कॉलनी येथील सिकेटी मैदानात रंगणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सीताताई पाटील यांच्या उपस्थितीत व युवा मोर्चाचे खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी यांच्या हस्ते शनिवारी झाले अकॅडमीचे ओनर चेतन पुजारी यांच्या सहकार्याने तसेच यश भोईर आणि ओम निकम यांच्या आयोजनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर स्पर्धेत मुंबई ठाणे पुणे कल्याण आणि पालघर येथील संघांनी सहभाग घेतला असून बावीस एप्रिलला अठरा वर्ष वयोगटातील मुलांची तेवीस एप्रिलला पंधरा वर्षीय वयोगटातील मुलांची एकोणीस एप्रिलला तेरा वर्ष वयोगटातील मुलांची थी। तर तीस एप्रिलला सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींची फुटबॉल स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेच्या भाजप भाजप नेते भीमराव महिला तालुका सरचिटणीस प्रतिभा सुभाष भोईर शरद निकम अपूर्व ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल दाबून रहा अपडेट